बिग बॉस मराठीच्या घरात आज बिग बॉसनं गेम फिरवलाय. बीबी हब बंद करून सर्व सदस्यांना धक्का दिला आणि एक नवीन एरिया उघडला, पॉवर कार्ड रूम. या रूममध्ये पहिल्यांदा तंटा घरात अरबाज आणि अभिषित यांनी कमवलेले 50-50 हजार करन्सी घेऊन त्या दोघांना बोलवलं. त्यांना दोन कार्डची ऑफर दिली. यात त्यांना एक आठवड्याचं ड्युटी फ्री कार्ड तर दुसरं कार्ड एक नॉमिनेटेड सदस्याला सेव्ह करण्याचं कार्ड असं ऑफर झाली. याची किंमत 50 हजार ठेवली होती. या दोघांनी नॉमिनेशनमधून अरबाजने निक्कीला तर अभिजितने पंढरीनाथ यांना सेव्ह केलं. यानंतर घरातील टीम एनं टॉस जिंकून कमवलेली करन्सी 55 हजारपैकी 50 हजार घेऊन बहुमतानं एक सदस्याची निवड करून दुसऱ्यासाठी पॉवर कार्ड खरेदी करण्यासाठी आत पाठवायचं होतं. यात निक्की अरबाज जान्हवीनं वैभवला निवडून तो आपल्यासाठी कॅप्टन्सी वगैरे आली तर ते चूज कर असं समजावून पाठवलं. पण आत गेल्यावर बिग बॉसनं दिलेल्या कार्ड्सपैकी वैभवनं नॉमिनेशनमधून सेव्ह करून रिप्लेस करण्याची पॉवर निवडली आणि घनश्यामला वाचवून अभिजितला नॉमिनेट केलं. आणि याचमुळं या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी योगिता, सूरज, निखिल आणि अभिजित नॉमिनेट झाले आहेत. यानंतर वैभवच्या ग्रुपमधील निक्की आणि जान्हवी या निर्णयावर थोड्या नाराज दिसल्या. तर तुम्हाला काय वाटतं, निक्की अरबाज जान्हवीनं स्वतःच्या फायद्यासाठी वैभवला आत पाठवून स्वतःची फजिती करून घेतली आहे का? वैभवनं कोणतं कार्ड निवडायला हवं होतं कमेंटमध्ये सांगा. तसेच या आठवड्यात तुम्ही कोणाला सेव्ह करताय हे देखील कमेंटमध्ये सांगा.